महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। लुटाटलेल्या हायस्कूल येथे आयोजित केलेल्या 45व्या देवगड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उपसभापती संजय देवरुखकर यांच्या हस्ते झाले। 3 दिवस चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनाला तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आजचं युग हे विज्ञान युग आहे। या विज्ञान युगात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होत आहेत, त्यामुळे सर्वांनी विज्ञानाची कास धरावी असं मत देवगड पंचायत समिती उपसभापती संजय देवरुखकर यांनी व्यक्त केलं। तर गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी नैसर्गिक संशोधन लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, त्याला पर्याय शोधणं आवश्यक आहे। भविष्यात काटकसरीनं तंत्रज्ञान आपल्याला अवगत करणं आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक माध्यमिक असे मिळून 130 शाळांनी आपली विज्ञान मॉडेल प्रदर्शनासाठी ठेवलं होतं। तालुक्यात आयोजित केलेल्या या विज्ञान प्रदर्शनाला तालुक्यातील अनेक शाळांनी तसेच विविध स्तरातील मान्यवरांनीही भेटी दिल्यात। एखादी गोष्ट निर्माण होताना त्याच्या दोन्ही बाजू असतात, एक विधायक बाजूही असते, एक विघातक आणि विध्वंसक बाजूही असते। त्यामुळे आपण विधायक बाजू ही मुलांच्या मनावर विधायक बाजूचे संस्कार हे घडवले पाहिजेत आणि त्या दिशेने त्यांची वाटचाल पुढे घडवून आणली पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आजच्या तंत्रज्ञानाबद्दल बोलाल तर घरोघरी अगदी मोबाईलपासून टेलिव्हिजनपासून अगदी ॲडव्हान्स्ड प्रकारचं तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे। पण भविष्यातल्या तंत्रज्ञानाबद्दल जर बोलायचं झालं तर हे तंत्रज्ञान आहे, हे काटकसरीचं तंत्रज्ञान आपल्याला अवगत करावं लागेल, शिकावं लागेल। हे यासाठी की आपला हा जो निसर्ग आहे, या निसर्गाने भरपूर आपल्याला काही दिलेलं आहे, पण या निसर्गाचा वापर किंवा निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या सेवेसाठी आपल्या सोयीसाठी वापरताना आपण त्या काटकसरीने वापरायला पाहिजे। आणि म्हणून काटकसरीचं तंत्रज्ञान आहे हे आपण शिकलं पाहिजे। आज जे नैसर्गिक संसाधनं आहेत, ही नैसर्गिक संसाधनं ही लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि म्हणून त्याला कुठेतरी पर्याय शोधणं आवश्यक आहे। उदाहरण सांगायचं झालं तर आज डिझेल आहे, पेट्रोल आहे, त्याच्यावरची वाहन आहेत। सरकारने आता असा विचार सुरू केलेला आहे की भविष्यामध्ये डिझेल आणि पेट्रोल वाहनांची म्हणजे आपण प्रोडक्शनच बंद करायचं, मग आपण बॅटरीवरची वाहनं किंवा सौर ऊर्जेवर चालणारी वाहनं यांचासुद्धा अवलंब करणं भविष्यामध्ये गरजेचं पडणार आहे। कारण ज्या फ्युएल किंवा इंधनावर ही वाहनं चालतात ते इंधनच आपल्याला उपलब्ध असणार नाही आणि म्हणून यांना सक्षम पर्याय आपल्याला शोधणं गरजेचं आहे। मध्यंतरी CNGचा सुद्धा इथे वापर सुरू झालेला होता, पण मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहनं चालू शकलेली नाही। मुळात आपण बदलतं पर्यावरण आणि वातावरणाचा अभ्यास केला तर यावर्षी फार विध्वंसक काही गोष्टी आपल्याला नजरेसमोर पाहायला मिळालेल्या होत्या। आलेला महापूर असेल, घडलेली वादळं असतील, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी फार जनजीवन उद्ध्वस्त झालेलं होतं। तर या सगळ्यांचा अभ्यास करताना आपल्याला एक गोष्ट मात्र नक्कीच आपल्या मनाची ठरवावी लागेल की विज्ञानामध्ये नुसतं वैज्ञानिक शोध संशोधन याच गोष्टीवर मर्यादित न राहता तर आपल्याकडे जो निसर्ग आहे, जी संसाधनं आहेत, या संसाधनांचं कन्झर्वेशन संरक्षण कसं करून आपल्याला ते टिकवून ठेवता येतील याचाही आपल्याला विचार करणं फार आवश्यक आहे, गरजेचं आहे। मित्रांनो, देवगड तालुका म्हटलं की या तालुक्याला फार मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या समुद्र किनाऱ्यावर तुम्ही जर पाहिलं तर मॅनग्रोव्ह सारखी वनसुद्धा या समुद्र किनाऱ्यावर आहेत आणि त्यांचंही कुठेतरी कॉन्झर्वेशन होणं गरजेचं आहे। आणि विज्ञान म्हणजे नेमकं काय आहे तर याच गोष्टींमधून आपल्याला शिकता येऊ शकेल की याचं कॉन्झर्वेशन करा, नाहीतर हा समुद्र तुमचा हा सगळा भूपृष्ठ गिळंकृत करायला मागे पुढे पाळणार नाही। त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं अस्तित्व हे मान्य करायला शिकलं पाहिजे आपण आणि हे अस्तित्व का आहे त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जेव्हा आपल्याला समजून घेता आली किंवा समजून घेता येईल त्याच वेळी आपण खरं विज्ञान शिकलो असं निश्चितपणे समजता येईल। आजचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं। असं युग हे विज्ञानाचं युग आहे, विज्ञानाच्या सहाय्याने आपण गगनभरारी घेतलेली आहे, विज्ञानामुळेच अशक्य गोष्टी आज शक्य झालेल्या आहेत। प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक सुप्त वैज्ञानिक दडलेला असतो, या सुप्त गुणांना जर त्यांचा वाव दिला तर नक्कीच नवे संशोधक घडतील व आपल्या तालुक्याचा जिल्ह्याचा नाव लौकिक वाढवतील असा विश्वास मला वाटतो। मुलांनो, आज आपल्या देशातील वैज्ञानिक डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर लेले, काकोडकर, माशेलकर यांसारखी आपल्या देशाचे यांनी आपल्या देशाचं नाव अजरामर केलं। आज आपल्या देशात
देशाने चंद्रावर यान सोडलं, उतरवलं. आपल्या देशात आज आपण कृत्रिम पाऊस पाडू शकतो. ही सगळी विज्ञानाची क्रिया. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.